बदलापुरात आज सकाळच्या सुमारास आमदारांच्या उपस्थितीत एका भूमिपूजनाच्या वेळी कात्रप परिसरातील प्रांची गार्डन या परिसरात ऐन वेळेला वीज पुरवठा खंडित झाला व भूमिपूजनाचा कार्यक्रम चांगलाच खोळंबला। बदलापूर शहरात सध्या महावितरणाचा अनागोंदी कारभार सुरू असलेला पाहायला मिळतोय। कधी जाहीर करून दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो तर कधी न सांगताच वीज पुरवठा खंडित केला जातो। सामान्य माणूस मात्र यामध्ये होरपळून निघतो। विजेची बिल मात्र नागरिकांना भरमसाठ येतात। याचाच फटका आता आमदारांनाही बसलाय। भूमिपूजन करून आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक भाजपाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक पीसीएस हार्मोनी या सोसायटीमध्ये गेले। या सोसायटीमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आमदारांसह इतरही पदाधिकारी या सोसायटीमध्ये पोहोचताच विजेने लपंडाव खेळण्यास सुरुवात केली। या लपंडावामुळे कार्यक्रम मात्र जवळपास 15 मिनिटे खोळंबला। आमदारांनी मात्र लगेचच त्यांच्या कार्यकर्त्यांना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या। सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत। सकाळी 6 वाजता घरातून निघणारा बदलापूरकर कामासाठी इतर शहरामध्ये जातो, त्यानंतर पुन्हा एकदा रात्री घरी परतल्यानंतर ज्यावेळी वीज पुरवठा खंडित झालेला असतो त्यावेळी मात्र बदलापूरकर महावितरणावर रोष व्यक्त करतात। यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी मागणी बदलापूरकर आता करत आहेत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। इतकं मोठं शहर, यामध्ये कितीतरी शाळा, पण माझ्या मुलासाठी कुठली असेल बरं योग्य शाळा? अरे हा, गेल्या 22 वर्षांपासून उज्ज्वल शिक्षण देणारी व प्रत्येक वर्षी 100% निकाल लागणारी सेंट अँथोनी शाळा आहे ना। अत्याधुनिक शिक्षण, उच्च दर्जाचे शिक्षक, कला, क्रीडा, साहित्य, संगणक प्रशिक्षण, रोबोटिक्स यासह स्पर्धा परीक्षेची मानसिकता आधीच तयार केली जाते। मग विचार काय करताय, त्वरा करा आणि आजच बालवाडी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।